सगळ्या आघाडीकडे महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आणि शाहू महाराजांच्या जन्म आणि कर्मभूमीवर ही निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने धर्माच्या नावानेच त्या ठिकाणी मत मागण्याचा जो प्रयत्न केला, केंद्राचं भारतीय जनता पार्टीचं सरकार प्रत्येक गोष्टीवर अपयशी ठरलं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून देशाला आर्थिक खाईत झोकून घेतलं, देशाला 50 वर्षांनी मागे नेलं आणि हे सगळे विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या भूमीमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला। पुरोगामी महाराष्ट्राने कोल्हापूरमधून एक संदेश केंद्रातल्या भाजपच्या सरकारला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज जो निकाल येतो आहे की काँग्रेसच्या उमेदवार आमच्या जयश्रीताई जाधव या चांगल्या मताने निवडून यायला जी सुरुवात झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडी एकत्र लढली तर निकाल महाविकास आघाडीच्या बाजूला लागतो हे या निकालातून दिसतं आहे, त्यामुळे भविष्यात सुद्धा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही वारंवार वेगळं लढण्याचं बोलता, पण कुठेतरी महाविकास आघाडी एकत्र लढली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बद्दलची भूमिका आमची आहे। आम्ही विधानसभा आणि लोकसभेबद्दलचं कुठलंही आता त्याबद्दलचं आमची चर्चा नाही, त्याच्यामुळे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं जे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम सरकारने केलं त्याचा निकाल आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या 8 वर्षामध्ये नवीन कोळशाच्या खाणीची निर्मिती न करणं, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती न करणं आणि कोळसा जो मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्पाला लागतो तो कोळसा पुरवठा न होणं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देश अंधारात चाललेला अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि केंद्र सरकारची जी पॉलिसी आहे की देशाला आर्थिक खाईतमध्ये नेऊन आणि रोजगार मुक्त म्हणजे रोजगार विना ठेवायचं आमच्या तरुणांना अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेचं निश्चितपणे आज सगळ्या लेवलवर निषेध केंद्र सरकारचा भारतीय जनता पार्टीचा होत आहे। भाऊ, एकीकडे राज ठाकरे हनुमान चालीसा पठण करणार आहे, अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण नवनीत राणा करणार आहे, भोंगे वाटणार आहे, दुसरीकडे मुस्लिम संघटनेनं असा इशारा दिला की आम्हाला जर छेडलं तर आम्ही सोडणार नाही, छेडेंगे तो छोडेंगे नाही। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपने जो प्लॅनिंगली जो प्लॅन बनवलेला आहे त्याचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं। भोंगा वाजवायचा असेल तर महागाईच्या विरोधात वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर बेरोजगारीच्या विरोधाचा वाजवा, भोंगा वाजवायचा असेल तर गरिबी आणि शेतकऱ्यांच्याबद्दलचा वाजवा, पण धार्मिक तेढ निर्माण करून ज्या पद्धतीनं देशाला बर्बादीकडे नेण्याचा जो संकल्प भारतीय जनता पार्टीने केला त्यांच्या सहकार्याने केला हा निश्चितपणे द्वेषदायक आहे। आज हनुमान चालीसा आहे, आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे कार्यक्रम होणं काही चुकीचं आहे असं आमचं म्हणणं नाही, पण एक दिवस हनुमान चालीसा वाजून आणि त्या पद्धतीचं प्रदर्शन धार्मिक बाजारीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे निश्चितपणे लांछनास्पद आहे। मी पण हिंदू आहे, मी पण रोज हनुमान चालीसा वाचतो, पण त्याचं प्रदर्शन करायचं काम आम्ही करत नाही। आखरी आम्हाला आमच्या संविधानाने जे काही आम्हाला ज्या व्यवस्था निर्माण करून दिलेल्या आहेत त्या व्यवस्थेच्या प्रमाणे हा देश चालावा आणि हा देश तेव्हाच पुढं होईल। मोहन भागवतजींनी सांगितलं की अखंड भारत कोणता करायचा आहे त्यांचं, आखरी अखंड भारत ठेवायचा असेल तर निश्चितपणे धार्मिक तेढ निर्माण झालं नाही पाहिजे याची काळजी पण त्यांनी केली पाहिजे। आणि जे केंद्र सरकारचं जे फेल्युअर आहे बेरोजगारी महागाई याच्यावरही त्यांनी बोलावं अशी आमची त्यांना विनंती आहे। सर, मनसेकडून हनुमान चालीसा पठण होत आहे तर शिवसेनाही तिकडे महाआरती करत आहे मुंबईत, कुठेतरी एक बघा ते प्रत्येकाला आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने करावं, त्याला कोणाचा विरोध आणि त्याला जाहिरातबाजी करायची गरज काय। अखेरी आम्ही पण हिंदू आहे, आम्ही दरवर्षी हे सगळे कार्यक्रम भगवान श्रीराम नवमी असेल, हनुमान जयंती असेल, सगळे दुर्गा उत्सव असेल, गणेश उत्सव असेल आम्ही साजरे करतो ना,
पण याचा असं बाजारीकरण करण्याची जी प्रथा जी सुरू झालेली आहे अलीकडे काळात, हे धर्माचा ह्रास करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, हे चुकीचं आहे. सर, कोल्हापूर की सीट काँग्रेसने करत इथे धार्मिक तेढ निर्माण करकर केंद्र का जो फेलियोर है, महंगाई, बेरोजगारी, गरीबी, किसान का इशू, छोटे व्यापारियों का इशू, उस सब फेलियोर को छुपाने का जो कोशिश धार्मिक द्वेष निर्माण करके किया जा रहा था, शाहू महाराज की जन्मभूमि से उसका संदेश पूरे देश को देने का एक संकल्प उस माध्यम से शुरू हुआ है. आपने अगर देखा होगा कि जो भी बाई इलेक्शन पूरे देश में हुआ है, वहाँ पर बीजेपी को सुपड़ा साफ, कि बिहार में हो, छत्तीसगढ़ में हो, दक्षिण अपना वेस्ट बंगाल में हो, सब जगह बीजेपी का सुपड़ा साफ होना शुरू हो चुका है. और इसलिए द्वेष की, धार्मिक द्वेष की राजनीति, और एक तरफ कहना कि मैं 56 इंच का सीना लेके आया हूँ, देश को डॉलर के मुकाबले में रुपया बड़ा बनेगा, आज रुपया की क्या स्थिति है, वेस्ट बंगाल अपने बांग्लादेश के टक्का से भी हमारा रुपया आज नीचे गिर गया है, तो इस तरह के देश की तबाही करने का ठेका भारतीय जनता पार्टी को लोगों ने दिया नहीं है. वोट के माध्यम से उनको सत्ता में तो बिठाया, लेकिन देश को जिस तरह से बर्बाद किया है, अब देश की जनता इस बात को बीजेपी को सहन नहीं कर सकती. सर, राज ठाकरे ने लाउडस्पीकर बजाने के लिए बात की, क्या कहोगे? देखो, भोंगा बजाना है तो महंगाई के विरोध में बजाओ, भोंगा बजाना है तो बेरोजगारी के विरोध में बजाओ, किसान के लिए बजाओ, गरीब के लिए बजाओ, पर भोंगा धर्म के नाम से, जो धर्म की ठेकेदारी करने के ऊपर लोग उतारू हुए हैं और धर्म का नाश करने की जो प्रथाएं जो शुरू हुई है वो गलत है. और हमारा संविधान जो बोलता है और हमारा धर्म भी बोलता है कि किसी धर्म का द्वेष ना करें, सभी को प्यार करें, बंधुत्वत्व रखें, समानता रखें, लेकिन इस ठेकेदारों ने जिस तरह से धर्म को इसमें अपने खुद के स्वार्थ के लिए यूज कर रहे हैं, ये बराबर. मोहन भागवत जी ने अखंड भारत की बात कही, वो कौन सा अखंड भारत है, उसका प्रपोजल देश के सामने रखना चाहिए. और अखंड भारत का उनका सपना क्या है, अखंड भारत तो बोल दिए, लेकिन मैं जब यही कहा कि मोहन भागवत जी आज देश में जो महंगाई बढ़ी है उसके बारे में भी बोलिए, बेरोजगारी के बारे में बोलिए, किसान की जो स्थिति केंद्र सरकार ने बना के रखी है उसके बारे में बोलिए, गरीबी बड़े पैमाने में देश में बढ़ रही है उसके बारे में बोलिए. अगर देश की, आज के हिंदुस्तान के देश की जनता की हालत खराब है तो कौन से अखंड भारत की बात आप करते हो. एक तरफ अरुणाचल में चाइना ने कई गांव अपने कब्जे में लिया है, चाइना अपने देश में घुस रहा है, उसके बारे में क्यों नहीं बोलते. लोड शेडिंग की बात की जाए तो आपकी सरकार है उसके बाद भी हमने जब ही कहा कि कोयले का सप्लाई नहीं हो रहा है और कोयले का सप्लाई न होने की वजह से ये सब परिस्थिति पैदा हुई है. नरेंद्र मोदी जी की सरकार आने के बाद एक भी नई माइंस खोली नहीं गई, क्योंकि नए रोजगार निर्मित नहीं होना चाहिए. दूसरा, उन्होंने कोशिश किया कि पूरे देश को, जिससे महाराष्ट्र में नहीं तो गुजरात, तो कई राज्यों में आज अंधेरा छाया हुआ है और ये केंद्र की गलत पॉलिसी की वजह से पूरे देश को अंधेरे में जाने का समय आ गया है.